आमच्या गेल्या 5 वर्षापासूनची आमच्या मागण्या आहे 12-24 अश्वसित प्रगती योजना 7/12/2018 शासनाने एक जी आर काढला 12-24 अश्वसित प्रगती योजना ही आम्हाला 94 लागू होती आणि ती एका झटक्यामध्ये त्यांनी आमची रद्द केली. त्याला कारण काय तर याला वित्तची परवानगी नाही हे एक कारण देऊन. आता वित्तची परवानगी घेणं हे आमचं काम नाही आहे, हे त्या विभागाचं काम आहे, हायर एज्युकेशनचं काम आहे. त्याच्यानंतर आम्ही शासनाशी पत्रव्यवहार केले. पत्रव्यवहार करून दुर्भाग्य आमचं असंच की शासन हे गडगडले 2 वेळा आणि आमचे गेल्या 5 वर्षापासून आमच्या ह्या मागण्या तशाच पेंडिंग आहे. यावेळेस आमची 2 तारखेला एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आम्ही सगळे संयुक्त कृती समिती एकत्र आलो. त्यामध्ये आर बी सिंगांचा महासंघ, रावसाहेब त्रिभुवनचा महासंघ, विद्यापीठातले सगळे महासंघ एकत्र आहो, कास्ट्राईप महासंघ, मागासवर्गीय महासंघ, आम्ही एकत्र सगळे लढा देत आहोत. आणि या लढ्याचा उद्देश हा आहे. आमच्या 6 मागण्या आहे. पहिली मागणी आमची 12-24 अश्वसित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे. दुसरी मागणी आमची 58 महिन्याची विद्यापीठ कर्मचाऱ्याची जी थकबाकी आहे, कारण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा असायला पाहिजे. त्यांना जे वेतन आयोग लावलं आहे ते वेतन आयोग त्यांना लेट लावलं आणि त्यांचं त्या डेटपासून त्यांना दिलं, त्याच्यामुळे त्यांचं 58 महिन्याचं नुकसान झालं आहे. ती 58 महिन्याची थकबाकी त्यांना मिळायला पाहिजे. कर्मचारी भरती हा मोठा विषय आहे, कारण गेल्या 15 वर्षापासून कर्मचारी भरलेला नाही आहे आणि 20 कर्मचाऱ्याचं काम 5 कर्मचारी ह्या महाविद्यालयात करत आहे. त्याच्यासाठी कर्मचारी भरती ही एक महत्त्वाची मागणी आहे आमची. त्यानंतर 1/12/2016 जे आमचं फिक्सेशन आहे त्या फिक्सेशननुसार आम्हाला सगळ्याला त्यांनी 7वा वेतन आयोग लावलं पाहिजे. आणि आमची 6वी मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना त्याबद्दल आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये माननीय उपमुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांची एवढंच आजपर्यंतच्या सगळ्या मीटिंगमध्ये सगळ्यात चांगली मीटिंग ती झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सरळ म्हटलं की यांना देऊन टाका. त्यांनी आमच्या 12-24ची मागणी मान्य केली. त्यांनी आमची 58 महिन्याची थकबाकी मागणी मान्य केली. नोकर भरतीसाठी त्यांनी म्हटलं की बा आम्ही ज्यांना जेवढी गरज आहे त्याच्यानुसार आम्ही नोकर भरती देऊ तुम्हाला, पण 10-20-30 त्यांनी म्हटलं की आम्हाला अभ्यास करावा लागेल म्हणून तुम्ही आम्हाला थांबा लागेल. आम्ही मान्य झालो, परंतु नंतर आम्हाला त्यांनी किती दिवस चालू हे बेमुदत आहे सर. त्यांनी आम्हाला हे म्हटलं की बा यांना 1 घंट्याच्या अंदर तुम्ही मिनट्स द्या, पण आम्हाला त्या दिवशी मिनट्स मिळाले नाही. आम्हाला 17 तारखेला मिनट्स मिळाले आणि जेव्हा ते मिनट्स आमच्यापाशी पडले तेव्हा त्या मिनट्समध्ये तफावत होती, कारण सचिव लोकांनी इथे सगळा शब्द फिरवला होता, शब्दाचा माळाजाळ बनवलेला होता आणि म्हणून आम्हाला ते मिनट्स मान्य नाही आहे. आम्हाला ते मिनट्स बदलून जे चर्चा झाली, वास्तविक जे चर्चा झाली त्या चर्चे स्वरूपनुसारच मिनट्स बनायला पाहिजे. आम्हाला ते मिनट्स हाती मिळेल. आमचा सेवक संयुक्त कृती समितीचे जे आमचे मोठे पदाधिकारी आहे ते आम्हाला सांगेल की आपल्याला ते पाहिजे तसं मिळालेलं आहे, तेव्हा मग आम्ही आमचा संप स्थगित करू. आम्ही आजपासूनचा हा जो संप आहे आमचा हा बेमुदत संप आहे.